आता आपण रेल्वे स्टेशनवरन बाहेर निघालोय तर आता तुम्हाला मी प्रत्यक्ष मार्केट कसं आहे आणि डेव्हलपमेंट कसं झालंय ते पण तुम्ही बघू शकता बऱ्याच लोकांनी साऊथ इंडियन मूवी पाहिली असेल जितकी ती मूवी सुपरहिट आणि चांगली असते तितक्या चांगल्या आणि एका सुपरहिट व्यवसायाच्या माहितीसाठी मी तुम्हा सर्वांना महाराष्ट्रातून डायरेक्ट तमिळनाडू मधील करूर या शहरामध्ये घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण एका अशा व्यवसायाची माहिती घेणार आहे दिवसाला एक लाख रुपयेपर्यंतसुद्धा कमाई तुम्ही या व्यवसायापासून करू शकता हा व्हिडिओ रेल्वे स्टेशनपासून सुरू करण्याचा एकमेव अर्थ असा आहे की जेव्हा पण तुम्ही व्यवसायाच्या शोधामध्ये किंवा जेव्हा तुम्ही या शहरामध्ये येताल तेव्हा तुम्हाला हे रेल्वे स्टेशनच सापडणार आहे आणि इथूनच तुम्हाला कंपनीच्या ऑफिसपर्यंत किंवा व्यवसायापर्यंत पोहोचायचं आहे त्यातच एक हा एकमेव उद्देश आहे की आज मी हा व्हिडिओ करूर रेल्वे स्टेशनपासून सुरू करतो आहे तर मंडळी परत एक वेळेस आपल्यासोबत व्यवसायाची माहिती देण्यासाठी मादंगी मॅडम आहेत आणि हा व्हिडिओ रेल्वे स्टेशन पासून सुरू करायचं कारण काय की मराठी माणूस मॅडम म्हटलं की आपल्या घराच्या बाहेर जात नाही बरोबर दूर म्हटलं तमिळनाडू म्हटलं तर खूपच दूर झालं त्याच्यासाठी त्यामुळं हा व्हिडिओ आपण इथून सुरू करतोय त्याचं कारण काय आता तुम्ही इथं बघताय रेल्वे स्टेशन म्हणजे असं नाही की आपले मराठी माणूस जी आहेत आपल्या ऑल तमिळनाडू नाही ऑल इंडियामध्ये आहेत तर मॅक्सिमम तुम्हाला असं तुम्हाला वाटते की तमिळनाडू तुम्हाला लय म्हणजे लांब आहे का आता तरी भरपूर फेसिलिटी आल्या डायरेक्ट जी गाडी भाषेची काही प्रॉब्लेम नाही डायरेक्टली तुम्ही येऊ शकता विजिट करू शकता बऱ्याच लोकांना इथं आल्यानंतर अडचणी अशी येते की ना त्यांना इथल्या लोकांना ना हिंदी येते ना मराठी येते आणि आपल्या लोकांना इथली तमिळ येत नाही लँग्वेज प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी काय सो त्यांच्यासाठी तुम्ही आता जी विचारताय ती प्रश्न बरोबर आहे आता कसं आहे व्यवसायासाठी भरपूर माणसं जी लँग्वेज आहे आता जी भरपूर डेव्हलपमेंट झालं आहे म्हणजे डिजिटल आता मार्केटिंग्स आहेत आता जी पूर्ण डिजिटलाइज झाले सो भरपूर जणांना भाषेच्या आता काही गरजेचं नाही तुम्ही डायरेक्टली आता सो आता फॅसिलिटी म्हणलं तर डायरेक्ट गाडी आहे उतारला रिक्षा रिक्षात बसायला जातात म्हणजे जे आता जग हे पूर्ण डिजिटल होत आहे भाषेचं कुठेही बंधन असणार नाही तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊ शकता व्यवसाय पाहू शकता आणि आवडल्यानंतर हा व्यवसाय तुम्ही करू शकता तर मंडळी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असा असतो की आपण ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो ती कंपनी प्रत्यक्षामध्ये आहे का कारण महाराष्ट्र आणि करूर तमिळनाडूचं करूर म्हणलं की फार दूर आहे असं बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो कारण आपण जर इन्व्हेस्टमेंट केली आपली फसणार नाही बऱ्याच लोकांच्या मध्ये मनामध्ये प्रश्न असतो याविषयी थोडसं हा सर तुम्ही जी विचारताय ती प्रश्न अति उत्तम ऍक्च्युली कसं आहे माहितीये का बऱ्याच जणांच्या मनात असं प्रश्न पडतोय की आपण आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करतोय आता एवढे फार आहेत तर आपल्याला मेटेरियल प्रॉपर मिळतंय का नाही सो त्याच्यासाठी मी आता मी घेऊन आले आपल्या वेअरहाऊसमध्ये आप, तर आता इथं तुम्ही बघू शकता स्टॉक मेंटेनन्स कसा आहे ती ऍक्च्युली सुरुवात करूया आपण या प्रोडक्ट पासून काय प्रोडक्ट आहे हे आमचं पॉलीग्रेनेट आहे सो पॉलिग्रेनेटबद्दल तरी सगळ्याला आता जी पॉलीग्रेनेट म्हणजे काय आहे ती कुणालाच माहिती नाही तर आता मी तुम्हाला सांगू शकते की जी समोरनं मी दाखवू शकते की प्रॉडक्ट काय आहे आणि ती कसं लेईंग करते आणि त्याची पद्धत वगैरे म्हणजे लेईंगची पद्धत आणि त्याचं जी तुम्ही घरात किंवा दुसरं कमर्शियल प्रो रेसिडेन्शियल असं जी वेरियस एरियामध्ये तुम्ही इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्हाला ती लुक वगैरे कसं येतं ती पण तुम्हाला मी परत परत फक्त आपण आता गोडाऊन पाहूया की कंपनीकडे कुठल्या कुठल्या व्हरायटी या ठिकाणी अव्हेलेबल आहेत आणि यानंतर या प्रोडक्टचा वापर कसा केला जातो याचं फिनिशिंग कसं दिसतं याचं सर्व याची सर्व माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मॅडम चालता चालता सांगा दुसऱ्या प्रोडक्ट बद्दल इथे तुम्ही बघू शकता ही पॉलिग्रेनेट आहे सो तुम्हाला जी डीलरशिप घेतल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने शीट मिळते सो तुम्हाला ही ती बघू शकता थर्टी टू स्क्वेअर फीट आहे तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला पण अवेलेबिलिटी आहे सो तुम्ही बघू शकता ही मोठी तुम्हाला असं नाही की असणार आहे ही जी शीट बघू शकता एक जी वे, शीट जी वेट आहे सोळा किलोच आहे सर तुम्ही ही शीट बघू शकता आणि तुम्ही कसं जी ओपरायचं आहे ती पण तुम्ही पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता नक्कीच म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे आम्ही दाखवणार आहोत की नक्की काय केलं जातं कसा वापर केला जातो कसा हा व्यवसाय करून तुम्ही पन्नास रुपये लावून शंभर रुपये कमावू हो शकता म्हणजे डबल प्रॉफिटचा असा सुंदर असा व्यवसाय मॅडम दुसऱ्या प्रोडक्ट बद्दल आता ही आपलं दुसरं प्रॉडक्ट बघू शकता ही आमचं वुडन फ्लोरिंग आहे सर तू वुडन फ्लोरिंग आमचं जी असं बॉक्स पद्धतीने तुम्हाला पॅकिंग मध्ये येणार सो तुम्ही इथं बघू शकता सो एक जी बॉक्स मध्ये तुम्हाला आठ पीस येणार आहे आणि तुम्हाला पॅकिंग पण ह्या पद्धतीने तुम्हाला मिळणार याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे भेटतील हा सर तुम्हाला आमच्या वुडन फ्लोरिंग मध्ये पाच व्हरायटीज आहेत ती व्हरायटीज काय काय तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघू शकता सरे वुडन फ्लोरिंग आता तुम्ही प्रश्न विचारताय की वुडन फ्लोरिंगचं काम कसं असेल आणि बरेच जणांना विचाराल की आपल्या म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये प्रिफर करू शकतात तरी लाकडाचं काम आहे म्हणलं लाकड तरी सगळ्याला माहिती आहे प्राईस जादाच असेल तर आमची जी वुडन फ्लोरिंग आहे तुम्हाला चीप अँड बेस्ट मध्ये तुम्हाला लेबर चार्ज पण कमी आणि तुम्ही टाइम सेव्हिंग पण करू शकता आता एक दहा बाय एक प्रश्न विचारत आहे तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल टाईल्स लावलं जातं बरोबर तर टाईल्स आणि या वुडन फ्लोरिंगमध्ये मध्ये काय फरक आहे दिसायला तर हे सुंदर आहे नो no डाऊट पण टिकण्यासाठी पण कसे आहे बऱ्याच जणांना विचारत प्रश्न तुम्ही विचारला आणि सर टाईल्स लावलं तर काय होतं म्हणजे असं विंटर मध्ये तुम्हाला गारवा येतो तु। बरेच बरे बरे। जणांना खाली बसू शकत नाही पण उड्डाणचं कसं आहे तुम्हाला जी मेंटेनन्स असतं कुलिंग पण जादा नसणार आहे गरमी पण जादा नसणार आहे सो तुम्हाला चीप अँड मध्ये पण ही आहे आणि तुम्ही ओपारण्याची जी गॅरंटी तुम्ही विचारताय किती वर्षापर्यंत जातील कमर्शियल अँड रेसिडेन्शियल कमर्शियल मध्ये दहा वर्षाची रेसिडेन्शियल मध्ये पंधरा वर्षाची म्हणजे तसं तुम्ही ओपरताय तुम्ही म्हणजे म्हणजे थोडक्यात मॅडमचं म्हणणं हे वापर तेवढी याची झीज लवकर आणि जेवढा कमी वापर जेवढा जास्त प्रोडक्ट चालणार आहे तरी पण मॅडमच्या कंपनीच्या प्रोडक्टची गॅरंटी दहा ते पंधरा वर्ष मॅडम हे सांगतायत आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पण आपण या प्रोडक्टला लावू शकतो तर मॅडम दुसरं प्रोडक्ट आता आमचं जी दुसरं प्रोडक्ट डब्ल्यू पी सी डब्ल्यूपीसी म्हणजे तुम्हाला बरेच जणाला प्रश्न पडेल ही काय लाकडाच आहे का, का. Hmm. म्हणजे कसं तुम्ही इन्स्टॉलेशन करू जाते आणि काय ते जो वापर नाही ती मी तुम्हाला सांगते जे hmm. आता जी डब्ल्यू पीसी म्हणतायत ते डब्ल्यू पीसी म्हणलं तरी पीव्ही सी मेटेरियल आहे तुम्हाला hmm. तुम्हाला जास्त म्हणजे फिनिशिंग वगैरे तुम्ही वूड फिनिशिंग देते म्हणजे तुम्ही टी व्ही युनिटचं पाठी मागं हिडन डोर बनवू शकता म्हणजे स्पेस कवरेज तुम्हाला ही प्रॉडक्ट तुम्हाला करून देते चिंबन बेस्ट रेट मध्ये इथे तुम्ही बघू शकता ही आम्हाला ट्वेंटी फोर mm एमएमचा आहे आता आमच्याकडे जी पॅटर्न आहे ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी एट एम आहे आणि ही तुम्ही स्क्रूनिंग टाईप करू शकता म्हणजे स्क्रूडिंग टाईप करण्यामुळे काय होतं तुम्हाला हंड्रेड पर्सेंटेज रियुझेबल करू शकता म्हणजे तुम्ही एक जो इम्पॉर्टंट uh, कामासाठी तुम्हाला दुसऱ्या गावामध्ये शिफ्ट व्हायला लागल hmm. तर तुम्हाला ही जी इन्स्टॉलेशन केल्यानंतर स्क्रूडिंग केल्यानंतर काढून इजिली तुम्ही दुसऱ्या जागेमध्ये शिफ्टिंग करू शकता आणि मी डीलरशिप घेतल्यानंतर तुम्हाला या पद्धतीची बॉक्स जी पॅकिंग वगैरे तुम्हाला येणार hmm. ही तर तुम्ही ती बघू शकता ॲक्सेसरीज hmm. सो तुम्हाला किती पद्धतीचे जी कलर आहे आता ट्वेंटी फोरमध्ये आम्हाला पाच पॅटर्न आहे आणि ट्वेंटी एटमध्ये सहा पॅटर्न आहेत सो त्याच्या जी कलरच्या हिसाबाने तुम्हाला असं ॲक्सेसरीज आम्ही देतो म्हणजे म्हणजे मला थोडक्यात हे सांगायचं आहे की मार्केटला तर बरेच व्यवसाय आहे चहाची टपरी आहे भाज्याचे दुकान आहेत भरपूर व्यवसाय आहेत परंतु असा एकमेव माझा हा व्यवसाय आहे तुम्हाला जास्त कमाई करून देणारा आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी लागणार असं हे सुंदर प्रोडक्ट आहे माझं म्हणणं आहे की नक्की मराठी माणसाने या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे गुजराती मारवाडी जसा हा व्यवसाय करतात तसंच आपल्याला ह्या व्यवसायामध्ये उतरून चांगला पैसा कमवायचा म्हणून पैशावर हे सांगा किती टक्के कमाई होऊ व्यवसायापासून आता तुम्ही बघा गेल तर आमच्या जी डीलरशिपचं डीलरशिप मध्ये तुम्ही कम कमी तुम्हाला थर्टी पर्सेंटेज पर्यंत प्रॉफिट मार्जिन असणार आहे म्हणजे कंपनी तुम्हाला 35%. ते तुम्ही कमाई म्हणजे ती तुम्ही कस्टमरला कसं कन्व्हन्स दिवसाला जर तुम्ही एखाद्या चांगल्या ऑफिसचं काम केलं एखादी लाख रुपये जर त्या ठिकाणी मटेरियल जर लागत असेल तर दिवसाला पस्तीस हजार रुपये सुद्धा या व्यवसायापासून कमावू शकता जर समजा चार पाच साईड चालू असतील तर दिवसाला तुम्ही ते लाख रुपये सुद्धा कमाई करून देणारा असा हा व्यवसाय आहे म्हणजे बऱ्याच लोकांचं लक्ष न गेलेला असा हा व्यवसाय आहे कारण तुम्ही पा, तुम्ही पाहत असाल पुणे असू द्या मुंबई द्या सातारा असू द्या कोल्हापूर असू द्या लातूर असू द्या प्रत्येक ठिकाणी कंट्रक्शन हे जोरात चालू आहे आणि प्रत्येकाच्या ठिकाणी हे प्रोडक्ट वापरलं जाणार आहे म्हणजे याची डिमांड किती याची तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही मी बघू शकता आमचं वॉलपेपर सो आमच्याकडे आता फिफ्टी सिक्स पॅटर्न्स आहेत त्याच्यात तुम्ही म्हणाय गेले तर तुम्हाला मॉडेल वन मॉडेल टू आहे तर आमचं जी वॉलपेपर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला म्हणजे चिप अँड बेस्ट रेटमध्ये रॉयल लुक वगैरे देतं तुम्हाला hmm. आणि तुम्हाला जी आमचं जी वॉलपेपर आहेत hmm. तर स्पेशालिटी आमचं जीएसएम आहे जीएसएम जी जी म्हणजे hmm. जी 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 पेपरचं तिकनस बरोबर तुम्हाला मार्केटमध्ये वन टेन जीएसएम मध्ये मेटेरियल मिळतं पण आमचं जी वॉलपेपर जी जीएसएम आहे टू टेन जी एस एम आहे जी एस एम म्हणजे काय ती वॉलपेपरची तिकनस म्हणजे तुम्ही भिंतीवर लावल्यानंतर तुम्हाला किती hmm. वर्षापर्यंत जाते ती आपणाला इम्पॉर्टंट चिप अँड बेस्ट मध्ये सारखं तर का आपण लावून काढून करू शकत नाही म्हणजे म्हणजे थोडक्यात मॅडमचं असं म्हणणं आहे की हे खूप टिकाऊ आहे आणि टिकाऊचं आपल्याला घेतलं पाहिजे मॅडम याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत आपल्याकडे हां सर आणि तुम्हाला आमचं वॉलपेपरचं मेन स्पेशालिटी म्हणजे तुम्ही कंटिन्यू एसी सी रनिंग रूममध्ये पण आमचं वॉलपेपर यूज करू शकता आणि एक गॅरंटी जी येणार आहे पाच वर्षाची गॅरंटी आहे आणि आता तुम्ही दुसरं बघू शकता ही आमचं ॲक्सेसरीज आहे तर बऱ्याच जणांचा प्रश्न असं असेल की दिवा भिंतीमध्ये लावल्यानंतर गॅप दिसेल का किंवा म्हणजे कसं दिसणार शीट म्हणजे कसं ते बर जणांचा प्रश्न असणार आणि भिंती माग पुढं असणारा सो त्याच्या जी बॅलन्स करण्यासाठी ऍक्सेसरीज वापरते हो कॉर्नर मध्ये पिलर कॉर्नर मध्ये म्हणजे जी साठी ही जी तुम्हाला ऍक्सेसरीज पण आम्ही अवेलेबिलिटी करतो पाहू शकता कंपनीकडे बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या व्हरायटी असलेलं रॉ मटेरियल किंवा याला आपण असेसरीज म्हणू शकतो ज्याचा वापर फिनिशिंग करण्यासाठी केला जातो तुम्ही पाहू शकता कंपनीचं गोडाऊन किती मोठा आहे या ठिकाणून पूर्ण भारतभर माल हा सप्लाय केला जातो बिझनेस बेंच पॉलिग्रॅन शीट्स डब्ल्यू पी सी फ्लुटेड पॅनल्स वुडन फ्लोरिंग कुशली होम शीट्स आणि अट्रॅक्टिव्ह वॉलपेपर्स बिझनेस बेंच प्रोडक्ट्स युअर इंटीरियर्स तुम्हाला मी आता प्रत्यक्षात तुम्हाला जी एका सलून मध्ये घेऊन आले ते तुम्हाला आमचे जे सर्व प्रॉडक्ट लेइंग केल्यानंतर त्याचं फिनिशिंग कसं दिसते तुम्हाला मी आता दाखवते सो ऑलरेडी आपण बघितलेलं आहे डब्ल्यू पीसी सो so, डब्ल्यू पीसी तुम्हाला म्हटलं तर हे बघा हे अशा पद्धतीनं लाइटिंग वगैरे फिटिंग करून तुम्ही असं ओपरू शकता सो so, सलोन असो किंवा घरी मध्ये पण घरी घरी पण तुम्ही वापरू शकता टी व्ही युनिटच्या पाठीमागं तर तुम्ही असं फिनिशिंग वगैरे करू शकता आणि हिथं तुम्ही बघू शकता आमचं जी पॉलिग्रेनेट जी लेइंग केलेलं आहे असं तुम्ही टेबल पण या पद्धतीने तुम्ही करू शकता सो असं नाईंटी तक आमचं जी मेटेरियल आहे जे पॉलिग्रेनेट आहे बेंडिंग होतं सो तुम्हाला बघ बेंडिंगचं कसं छान मस्तपैकी जुम्हाला फिनिशिंग केलेलं आहे आणि हिथं पण असं आतलं लाईटिंग वगैरे वेगळे वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता सो so, इथे तुम्ही पूर्ण जी सेटअप तुम्ही बघू शकता so, सो असं तुम्हाला चीप अँड बेस्ट जी प्राइस मध्ये पण तुम्हाला मिळतंय आणि तुम्हाला जी जादा तोड तुम्हाला कस्टमरचे ह्या प्रॉडक्टचं डिमांड राहणार आहे so, सो ही आमचं फ्युचर प्रॉडक्ट आता तुम्हाला दिसतंय आता पेंट टाईल्स वगैरे सोडून आता जी भरपूर माणसं जी आजच्या पद्धतीचं जी प्रॉडक्ट बघते ती कुठं जी मस्त म्हणजे चीप अँड बेस्ट रेटमध्ये कुठं आहेत म्हणून सो uh, so, आता तुम्ही इथं बघू शकता वॉलपेपर सो so, इथं असं जी बघा तुम्ही वॉलपेपर तुम्हाला सेम म्हणजे फिनिशिंग बघा तुम्हाला कसं जी लुक देते म्हणजे लाइटिंग वगैरे लावल्यानंतर आता तुम्हाला म्हणल्यावर व्हिडिओमध्ये बघित म्हणलं होतं जी की तुम्ही, तुम्ही ट्वेंटी फोर हर्स रनिंग रूममध्ये एसी रूममध्ये लावलं तर पण वॉलपेपरचं काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही इथं तुम्ही बघू शकता ए पण चालू आहे ऑलरेडी सलून आहे सो सलूनमध्ये तर तुम्हाला माहिती आहे ए चालू राहणार सर ए सी चालू आहे वॉलपेपर पण लेईंग केलेलं आहे तुम्ही आता ही पाहू बघू शकता की आमचं वुडन फ्लोरिंगचं जी लेईंग केलेलं आहे जे आमचं वुडन फ्लोरिंगचं म्हणतात ए सी फोर टाईप आणि मीडियम डेन्सिटीचं जी आहे कॉम्पाउ मिक्सड आहे सो तुम्ही इथं बघू शकता मोठं सोफा स्टेबल्स तुम्ही असं लेईंग करू शकता आणि तुम्ही इझिली रिमूव्ह पण करू शकता ती आता ही पार्लरमध्ये तुम्ही जी सेटअप बघताय की आजच्या पद्धतीनं तुम्ही जी फिनिशिंग पण करू शकता आणि हिथं ही जी बघा ॲक्सेसरीज जी फिनिशिंगसाठी ओपर ओपारले जाते तो मॅक्सिमम सगळ्या लोकांना माहित असेल चार म्हणजे चारही बाजूचे इंटरलॉक सिस्टम आहेत म्हणलं गॅपिंग कसं फिलिंग होणार सर असं ऍक्सेसरीच्या पद्धतीने तुम्हाला गॅप फिलिंग पण तुम्हाला मिळवून इथं आता वुडन फ्लोरिंग आणि ही जी बघा तुम्हाला डब्ल्यू पी सी पण जे लेईंग केलेलं ले व्हिडिओ बघा सो असं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे इंटीरियर म्हणलं तर तुम्ही जी कसं तुम्ही विचार करताय म्हणजे कसं इनो इनोव्हेटिव्ह थिंकिंग करताय त्याच्या हिसाबाने तुम्ही मस्त पेज सजवू शकता या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता जी आमचं वुडन फ्लोरिंगचं जी सेटअप कसं केलंय आणि हिथं ती पाठीमागं बघू शकता ही जी पूर्ण वॉलपेपर आहे पाणी म्हणजे आता पार्लरमध्ये तर तुम्हाला माहितीये थोडंफार पाण्याचं वापरणं होणार सो हिथं ती मी बघू शकता ही आमचं जी वॉलपेपरचं एक पॅटर्न आहे इथं पण बघा आणि पाठीमागं बघा ही जॉमेट्रिकल पॅटर्न म्हणतात सो जॉमेट्रिकल पॅटर्न मध्ये तुम्हाला इथं आम्ही दोन रोल वापरलेले आहेत पण तुम्हाला कुठं फिनिशिंग होतं आणि कुठं एंडिंग होतं ती तुम्हाला दिसत नाही सो फिनिशिंग पण तुम्हाला चीप अँड बेस्ट रेट ऑलरेडी माहिती आहे वॉलपेपरचं जी प्राइस वगैरे कमीच असणार आहेत तर तुम्ही इथं पण बघू शकता तुम्हाला मी पहिल्यांदा म्हटल्यावाने तुम्हाला आता एक साईडचं जी विसिट दाखवणार आहे तुम्हाला जी शीटचं जे लेईंगचं पद्धत कशी आहे तर तुम्ही तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता ही वन बी एच के फ्लॅट आहे तुम्हाला मी आता जी लेईंगचं व्हिडिओ काय आहे ती मी दाखवते की कशा पद्धतीनचं लेईंग करावं जातं आता तुम्ही इथं बघू शकता एक शीट आहे म्हणजे थर्टी टू स्क्वेअर फीट म्हणलंय मुलं तुम्हाला जे भिंतीचं माप घ्यावं लागेल आणि तुम्हाला असं ग्लू लावावं लागेल तर आता तुम्ही इथं बघू शकता डायरेक्टली तुम्हाला जी लेईंग करायचं म्हणजे तुम्हाला हे मोठं काम नाही जस्ट तुम्हाला ग्लू लावायचं आहे आणि भिंतीमध्ये जाऊन त्या जे व्यवस्थित मापाचं तुम्ही लेईंग करायचं आहे आता तुम्ही जी घराचं काम घेतलं म्हणजे वन बी एच के फ्लॅटमध्ये तर तुम्हाला जी किती दिवस लागेल आता पेंट म्हटलं तर महिना लागतं किंवा किंवा दीड महिना लागतं वर्कर कमी जादा करून वर्किंग करते आहेत पण ही जी पॉलिग्रॅनची जी आमचं जी, जी प्रॉडक्ट आहे तुम्हाला जी एका एक दोन आठवड्यातच तुम्हाला जी काम संपवून जातं आहे आणि डीलरनी पण तुम्हाला जी कॉर्पेंटरची गरज म्हणली तर तुम्ही जी कॉर्पेंटर तीन चार कॉर्पेंटर ठेवून काम केलं तर पण तुम्हाला व्यवस्थित तुमचं काम कंप्लीट करून देते हां ही फक्त सोपं काम आहे जस्ट तुम्हाला ग्लू लावायचा आहे आणि भरपूर जणांना प्रश्न असा असेल की तुम्हाला जी प्लॅक पॉईंट येते आहे जी आ, लाईटिंग वगैरे जी लावायचं ज्या त्या जागेला आपण काय करू शकते, तर चो तुम्ही फक्त शीट घेऊन त्याच्या माप काढून असं तुम्ही कटिंग वगैरे करून डायरेक्टली ग्लू लावू शकता आता तुम्ही इथं बघू शकता इथं स्विच बॉक्स जी तुम्हाला जी कटिंग केलेलं जे बॉक्स शेप्स तुम्हाला दिसते ते तुम्हाला फक्त शीट घेऊन कुठल्या बाजूने स्विच बॉक्स देतोय त्याच्या पद्धतीने तुम्हाला साईज वारे कापाय पाहिजे आणि आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की लेईंग पण तुम्हाला कसं करते भरपूर जणांना प्रश्न पडत असेल की भिंतीमध्ये कसं लेईंग करतायत म्हणजे त्याला काय फटी लावाय लागल का म्हणजे काय म्हणजे त्याला सेपरेट काय मेंटेनन्स असेल का तर तुम्हाला काही नाही फक्त तुम्हाला जी प्लेन भिंत असायला पाहिजे आणि डायरेक्टली त्याच्यावर लेईंग करायला जाते आता इथं तुम्ही बघू शकता लेईंग कसं करायचं तेवढ्या हिसाबाने कटिंग करायची म्हणजे आता तुम्ही इथं बघू शकता की आमच्या कॉर्पेंटरनी माप वगैरे करून ठेवलेत तो व्यवस्थित त्याच्या पद्धतीने माप करायचे आणि तिथं ग्लू लावायचे आणि डायरेक्टली तुम्हाला शीट चिकटवायचे आता फक्त तुम्ही शीट म्हणजे शीट म्हणजे पूर्ण शीटमध्ये लावायचं नाही जस्ट तुम्हाला कॉर्नर बेसिसमध्ये लावायचं आहे आणि ही असं कॉर्नर बेसिसच्या लावायच्या मुलं तुम्हाला काय आहे तुम्ही एटी पर्सेंटेज रियुसेबल करू शकता आता ही तुम्ही ग्लू बघताय ही ग्लू तुम्हाला काढायसाठी नॉर्मली मार्केटमध्ये सोल्युशन मिळतं जस्ट तुम्ही सोल्युशन अप्लाय करून ही केलं तरी ऑटोमॅटिक शीट पण तुम्हाला निघून येतं सो तुम्ही एटी पर्सेंटेजपर्यंत रियुसेबल करू शकता आणि ह्याला तुम्हाला वॉटर रेसिस्टन्स फायर रेसिस्टन्स टर्मेट प्रूफ पण आहे आणि ही जास्त तुम्हाला पी व्ही सी मेटेरियल आहे तुम्ही इथं बघू शकता की पूर्ण आता इथं तुम्ही जी बघू शकता जस्ट तुम्हाला शीटचं जी सेंटर पार्ट आणि मधोमध पार्टाना फक्त तुम्हाला जी ग्लू अप्लाय करते पूर्ण शीटसाठी तुम्हाला ग्लू ओपायरीची हो गरज नाही आहे आता तुम्ही बघू शकता ती आता जी आमचं बिल्डर्स बॉन्ड आणि तुम्हाला जी ग्लू पण आम्ही कंपनीमधनं देणार आहे नेल फ्री अँड बिल्डर्स बॉन्ड नेल फ्री आम्ही पहिल्यांदा प्रिफर करतो त्याच्या ऑप्शनलसाठी आम्ही बिल्डर्स बॉन्ड देतोय तर तुम्ही जस्ट आता ती बिल्डर्स बॉन्ड आता ही जी सोल्युशन लावलेलं आहे त्याच्यावरती जी कोटिंग आहे ती सोल्युशन आहे ते आणि त्याच्यावरती आता बिल्डर्स बॉन्ड लावलेला आहे तो फक्त तुम्ही असं जी गम असं वापरावं लागेल ज्या वेळेला तुम्ही नेल फ्री अँड बिल्डर्स बॉन्ड जी आम्ही ग्लू प्रिफर करतो ती ग्लू तुम्ही लावतायत तरी तुम्हाला कंपनीकडनं तुम्हाला ग गॅ वॉरंटी पण देते सो तुम्हाला गॅरंटी अँड वॉरंटी गॅरंटी म्हणायला गेलं तर तुम्हाला वीस वर्षाची गॅरंटी आहे आणि वॉरंटी तुम्हाला दहा वर्षाची आहे तर आता तुम्हाला वर्कर बघितलं तर फक्त दोन वर्कर लागतील आणि तुम्हाला जी इन्स्टॉलेशन कसं करते ती आता तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता तुम्हाला जी म्हटल्या इथं ती तुम्ही बघू शकता होलिंगसाठी म्हणजे इथं स्विच जी बॉक्स आहे तेवढं जी, ते जी व्यवस्थित त्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे आणि इन्स्टॉलेशन पण त्या पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे भरपूर जणांना प्रश्न पडत असेल की बाबा तुम्हाला लेबर चार्ज आता आपण नॉर्मली टा, टाइल्स टाईल्स म्हणा किंवा पेंट म्हणा मला लेबर चार्ज पण जादा, जादा ला पडतात लेबर पण जादा लागतेत पण ह्याला तुम्हाला तीन चार वर्कर ठेऊन तुम्ही असं जी काम पण सोप्या पद्धतीने करू शकता आणि आता जी ही पूर्ण ग्लू लावून पेस्टिंग झालेलं आहे आणि ह्याच्या याच्यावरचं जी फ्लिम कोटिंग आहे आता ती काढल्यानंतर त्याचं पूर्ण फिनिशिंग कसं दिसते तू पण बघू शकता सो so, तुम्हाला आता कसं आहे पूर्ण फिनिशिंगसाठी फ्लिम कोटिंग दे देवं जाते तर आता तुम्ही जी काढल्यानंतर तुम्हाला बघा तुम्ही इथं प्रत्यक्ष लूक कसा आहे ती तुम्हाला पूर्ण बघा मार्बल आणि ग्राईंडरचा लुक देते भरपूर जणांना घरात मार्बल आणि ग्रायनेट प्रिफर करू शकत नाही नॉर्मली तुम्हाला म्हणणं गेलं तर मिडल क्लास फॅमिली लोकांना मार्बल ग्रायनेट म्हणल्यावर हो, त्यांना कास्ट पण कास्ट पण त्यांना जादा पडते तर तुम्हाला चीप अँड बेस्ट रेटमध्ये तुम्हाला चांगलं फिनिशिंग लुक देते तिथे तुम्ही बघू शकता ही ग्लॉसी फिनिशमध्ये झालेलं आहे ही पूर्ण पी व्ही सी मेटेरियल आहेत तुम्हाला जी येतं ती तुम्ही बघू शकता इथं पूर्ण जी मार्बल ग्रायनेट ही लुकसाठी त्याच्यावर तापून कोटिंग द्यावं जातं यू व्ही जी कोटिंग द्यावं जाते आणि त्याच्यानंतर जा फ्लिम कोटिंग काढल्यानंतर तुम्हाला पूर्ण फिनिशिंग पण दिसतं सर uh, तुम्हाला जी भरपूर जणांनी प्रश्न पडत असेल की कॉर्नर बेसेसमध्ये कसं कवरेज करत शकतो तर इथं तुम्ही बघू शकता ॲक्सेसरीज ही ॲक्सेसरीज या पद्धतीने तुम्ही जी लावून पिलर बेसेस जी कॉर्नर बेसेसमध्ये तुम्ही फिलिंग करू शकता ह्या बाजूनं तुम्ही बघू शकता ह्या बाजूला तुम्ही बघू शकता दोन्ही जी शीटच्या मधोमध पण तुम्ही लावू शकता फिनिशिंगसाठी मग तुम्हाला जी व्यवस्थित जी मार्बल ग्रेनेटचं फिनिशिंग आणि ॲक्सेसरीज मुलं तुम्हाला पूर्ण जी फिनिशिंग पण इक्वल दिसणार भरपूर जणांना प्रश्न पडत असेल की तुम्ही शीट काय असंच करू शकता का, का म्हणजे कटिंग करू शकतो का व्यवस्थित बेंडिंग वगैरे करू शकतो का तर तुम्ही वर बघू शकता आमचं जी थर्टी टू स्क्वेअर फीट मी म्हणल्यामुळं वर बघा वरचं जी फिनिशिंग वेगळं आहे आणि कालचं फिनिशिंग जी वेगळं आहे तुम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता इंटिरियर जी माणसांना कसं असते इनोव्हेटिवली थिंक करून वेगळ्या पद्धतीनं आपण कसं दाखवावं तर इथं पण तुम्ही बघू शकता वेग वेग ती वेगवेगळ्या वेग पद्धतीनं कसं केलेलं आहे तुम्हाला आता मी जी ओवरऑल आमच्या जी प्रॉडक्टबद्दल आता सांगणार आहे म्हणजे किती व्हेरायटीज किती पॅटर्न्स आमच्याकडे अवेलेबल आहे तर वुडन फ्लोरिंग तुम्ही इथं बघू शकता ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं आहे ही बघा ही आमचं जी पाच पॅटर्न वुडन फ्लोरिंगचं आणि इथं तुम्ही बघू शकता पॉलिग्रेनेट सो पॉलिग्रेनेट म्हणाय गेलं तर तुम्हाला आमच्याकडं पंचवीस पॅटर्न अवेलेबल आहे त्याचे दोन मॅट फिनिशमध्ये असणार आहेत तुम्ही इकडं तुम्ही ही कॅटलॉग बघू शकता ती आमचं जी तुम्ही डीलरशिप घेतल्यानंतर तुम्हाला असा अशा पद्धतीने तुम्हाला कॅटलॉग मिळणार सो so, तुम्हाला म्हटल्या ही जी मॅट फिनिश आहे आणि ही ग्लॉसी फिनिश म्हणते तुम्हाला मी ऑलरेडी जी सगळं सांगितलेलं जाईल आणि ही तुम्ही बघू शकतात ही प्लेन कलर्समध्ये येते सो प्लेन कलर म्हणलं तर तुम्हाला मॉडेलेट किचन्स कबोर्डमध्ये तुम्ही यूज करू शकता आणि ह्या बाजूला ती तुम्ही डायरेक्ट भिंतीला आणि सिलिंगला तुम्ही उपरू शकता आणि ही तुम्हाला वॉलपेपरचे कॅडलॉग जी ज्या वेळेला तुम्हाला कुठल्या कस्टमरला किंवा जी ही असं जी कॅडलॉग ही असं दाखवून तुम्हाला तुमच्या वेगळ्या पद्धतीने ऑर्डर वगैरे प्लेस करू शकता आता ही बघाय गेलं तर फिफ्टी सिक्स पॅटर्न्स हे कॅटलॉगमध्ये कवर होते आणि ही फक्त फु पूर्ण पॅटर्न मॉडल वनमध्ये येते आणि ही इकडं बघायला गेलं तर तुम्हाला ही मॉडल टूमध्ये येणार आहे सो मॉडल टूमध्ये काय पॅटर्न आहे ही बघा गोल्ड अँड सिल्वर ही मॉडल टूमध्ये येणार सो तुम्हाला क्लासिक लुक रॉयल लुक हे ह्या पद्धतीने तुम्हाला देतं आता डब्ल्यू पी सीचं म्हटलं तर तुम्हाला म्हटलं ही स्क्रूरिंग टाईप आहे इथं तुम्ही जी असं क्लॅम्प लावायचं स्क्रू करायचं आणि जी दुसरं असं जी गॅच नाही असं इंटरलॉक करून टाकायचं सो त्याच्या पद्धतीनं तुम्हाला असं स्क्रू केलेलं ती मधोमध पण तुम्हाला दिसणार नाही सो ही पी डब्ल्यू पी सी क्लॅम्पिंग हे स्क्रूरिंग टाईप आहे आहे आणि बिल्डर्स बॉन्ड नेल फ्री हे दोन्ही पण ग्लू वापरलं जातं पॉलिग्रेनेटला आणि आमच्या सर्व प्रॉडक्टला तुम्ही ही वापरू शकता वॉलपेपरला नॉर्मली क्ले पेस्टिंगसाठी तुम्ही विचारलं तर नॉर्मल वॉलपेपरला सोल्युशन मिळते मार्केटमध्ये लेईंगसाठी ती तुम्ही यूज करू शकता बाकी तुम्हाला म्हटलं पी व्ही सी बॉर्डर्स बॉर्डर्स म्हणजे तुम्हाला हे खिडकी असणी वर तुम्ही फॉल सिलिंगला ती वगैरे यूज करू शकता आणि ही ॲक्सेसरीज तुम्हाल तुम्हाला म्हणल्या पा छे ॲक्सेसरीज आहे तो तुम्हाला पिल्लर्स कॉर्नर्स सगळं जी व्यवस्थित आणि तुम्हाला डिझायनिंग करायसाठी इथं तुम्ही बघू शकता ही जी आमचं पॉलिग्रेनाचं पॅटर्न आहे तर तुम्हाला पूर्ण ही टाईल्स मार्बल जी लुकमध्ये येते तर मॅडम सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जर जा, जर कोणाला याची डीलरशिप घ्यायची असेल तर ते यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागू शकते आणि हे जे काम आहे एकदम नवीन व्यक्ती आहे तो पण कसा काय करू शकतो तुम्ही आता जी इन्व्हेस्टमेंटबद्दल विचारताय तर इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर पाच लाखापासून तुम्ही चालू करू शकता आणि दुसरी गोष्ट न नवीन प्रॉडक्ट आहे कोणकोण लोकांना वाटतंय की आपणाला ही काय लवकर ट्रेनिंग वगैरे मिळेल का आपणाला कसं आपण ही करू शकतो तर त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळे इन्शियल स्टेजमध्ये तुम्हाला जी सपोर्ट लागणार आहे ती तुम्हाला कंपनीकडं आम्ही करून देणार आणि आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की हा जो माल आहे किंवा हे जे प्रोडक्ट आहे तुमच्या डीलरशिप घेतल्यानंतर कंपनीतर्फे काय सपोर्ट करण्यात येईल आणि हा जो माल आहे कारण महत्वाचा प्रश्न आहे तो कमाईमध्ये बरोबर जेव्हा विकला जातो तेव्हाच कमाई होते तर हा माल आपला कसा काय विकायचा कशी कायची मार्केटिंग करायची याविषयी थोडंसं तुम्हाला जी आता मी म्हटल्यावर तुम्हाला जी सपोर्ट जी मिळणार आहे डिस्ट्रीब्युटरकडं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मेन आमच्या कॉपरेट ऑफिसकडं पण मिळणार तुम्ही डीलरशिप ना असं नाही की तुम्ही मेटेरियल घेतलं तुमचं काम संपलं तुम्हाला ज्याच्यातनं इम्प्रुव्हमेंट कसं करायचं तर तुम्हाला त्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आ, पोस्ट क्रिएट करून देणार म्हणजे तुम्हाला मार्केटिंगसाठी पोस्ट वगैरे तुम्हाला कसं क्रिएट करून देणार तुमच्या लोकल आर्किटेक्टला इंजिनियर्सला कसं अप्रोच करायचं त्याचं वेगळं ट्रेनिंग आम्ही डिस्ट्रिब्युटर पण देणार आणि कॉपरेट ऑफिस कड मी स्वतःहून इंडिव्हिज्य सगळ्याला मी ट्रेनिंग देणार आणि थोडक्यात मंडळी हे जे मटेरियल आहे याला जर तुम्हाला विकायची एक सोपी टेक्निक म्हणलं तर तुमच्या एरियामध्ये जे काही नवीन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता तुमचे सॅम्पल दाखवू शकता तुमचे फोटो दाखवू शकता डिझाईन दाखवू शकता प्रत्येकाला आवडणारी अशी ही नवीन व्यव अशी नवीन टेक्निक किंवा नवीन हा व्यवसाय असं म्हणता येईल कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाच्या गावोगाव शहरो शहरी नवीन नवीन नवीन, नवीन घरं बनत आहेत कंस्ट्रक्शन बनत आहे ऑफिसेस बनत आहे म्हणजे कधीही मरण नसलेला असा इतका हा सुंदर व्यवसाय आहे मॅडम सुरुवातीला म्हटलं होतं की पस्तीस टक्के कमाई तर कशी काही कमाई होऊ शकते याविषयी थोडस शेवटचा प्रश्न uh... तर मी म्हटलं म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला आता कसंही माहिती आहे का ही व्यवसाय आता महाराष्ट्रात नवीन नाही ऑलरेडी सगळीकडे झालेलं आहे तर आमच्याला तेरा चौदा डिलर आता आमच्या जी डिस्ट्रिक्ट कवर केलेलं आहे आणि आता पन, पन, ही आता ही आमचा व्यवसाय सुरुवात आहे सो तुम्हाला आत्ता ह्याच्यापुढे पण तुम्ही डीलर मिळ घेतल्यानंतर पण तुम्हाला लवकर म्हणजे ऑलरेडी ही मेटेरियल पोचलेलं पण आहे तो त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लवकर कस्टमरचं डिमांड पण येणार आहे आणि त्याच्या हिशोबाने तुम्हाला अर्निंग्स पण ज्यादा होणार आहे तर चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर मॅडमच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता आणि आवडल्यानंतर हा सुंदर अगदी सहज सोपा व्यवसाय सुरू करू शकता तर परत भेटूया का नवीन व्हिडिओशी तोपर्यंत जय महाराष्ट्र